संजीव सोनार यांनी आपल्या भाषणामध्ये पालकांना सांगितलं की मुलांच्या हातात मोबाईल आणि व्हिडिओ गेम कमी द्या, तसेच त्यांना मैदानावर खेळू द्या, त्यामधूनच मुलांचा सर्वांगीण विकास होईल. प्रमुख अतिथींचं स्वागत यावेळी मुख्याध्यापक शशिकांत उबाळे आणि प्रतिभा कुलकर्णी यांनी केलं. प्रारंभी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मार्च पास करून मानवंदना दिली. त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली. सुरुवातीस रस्सीखेच स्पर्धा झाली. यामध्ये ज्युनियर केजी ते तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. तसेच विद्यार्थ्यांच्या अडथळा रेस, चमचा लिंबो, 100 मीटर धावणे आणि क्रिकेट या स्पर्धा झाल्या. त्यानंतर पालकांची देखील संगीत खुर्ची घेण्यात आली. यामधील विजेत्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या हस्ते गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल देण्यात आलं. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अमोल शेरखाने, अल्ताफ अहमद, दीपाली कोठार, अस्मिता आंभोरे, चारुशिला साळवे यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी दिली आहे.